माझं असं म्हणते की कुठली घटना जेव्हा घडते त्याच्यावर उलट आणि सुलट या चर्चा होतात, घडवल्या जातात. एका चिमुकलीवर अत्याचार झाला तेव्हा त्या अत्याचाराचा कुठेतरी कायद्याने कुठेतरी छडा लावला पाहिजे आणि त्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे अशीच सर्वसाधारण लोकांची भूमिका होती. त्या ठिकाणी काय घटना घडल्या, एन्काउंटर कसं झालं याच्याबद्दलचा तपासांती विषय बाहेरच आहे. पण मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठलाही वेगळा अंगल असण्याचं काही कारण नाही. कधी कधी काही शिक्षा या वेगळ्या पद्धतीने होतात असं दिसत आहे. त्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीवर अशा प्रकारे घटना घडली, ही घटना जरी दुर्दैवी असेल तरी न्याय तर लोकांना अपेक्षित होता. आता ह्याच्यावर जी चौकशी होईल त्याच्यातून बाहेर येईल की नेमकं काय आहे. कारण पोलिसांच्या अंगावर जर कोणी धावून गेलं तर पोलिसांचंही मनोबल राखणं आवश्यक आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ एखादी जर स्टेप घेतली तर त्याच्यावर टीका होण्याचं मला वाटत नाही कुठलंही कारण. तुमचे आमदारात भाजपचे टेकचंद सावरकर यांनी म्हटलंय की लाडकी बहीण हा जुगाड आहे, महिलांनी कमळाला मतं द्यावीत यासाठी ही सारी भांडण केली असं मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलं. आणखी एक महत्वाचा मुद्दा चर्चेत आला की विधानसभा निवडणुका आहे, प्रीतम मुंडे या तुमच्या भगिनी ज्या लोकसभेला 2 वेळेला विक्रमी मतांनी निवडून आल्या होत्या मात्र त्यांना तुमच्यासाठी जागा सोडावी लागली, आता संसदीय राजकारणातून बाहेर आहे, तर येणाऱ्या आगामी विधानसभेमध्ये त्या काही लढणार आहेत का, लढल्या तर कोणत्या मतदारसंघात? याच्यावर मी कुठलंही भाष्य आत्ता करू शकत नाही. माझी भूमिका सगळ्यांना माहीत होती, माझ्यासाठी सोडावी लागली नाहीये, मला पक्षाने डिक्लेअर केल्यामुळे मला ती लढावी लागली असं ते चित्र आहे. तर त्यामध्ये आमच्या मध्ये काही विषय चर्चेत नाही. पक्ष जो निर्णय घेईल, आता युतीमध्ये मलाच जागा नाही कुठली लढण्यासाठी, त्यामुळे मी विधान परिषदेवर आहे. विषय जेव्हा असा येईल जेव्हा लढवायची गरज असेल तेव्हा लढू, जेव्हा संघटनेचं काम करायची गरज असेल तेव्हा संघटनेचं काम करू. 5 वर्ष मी देखील संघटनेचं काम केलेलं आहे आणि आमच्यामध्ये त्या प्रकारे आमच्या घरावर ते भारतीय जनता पार्टीचे वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्याचे संस्कार आहे. त्यामुळे जो निर्णय त्यावेळी योग्य वेळी घ्यावा लागेल त्या त्यावेळी तो. पक्षाकडे इच्छा व्यक्त केली नाही, अशी कुठली इच्छा मी कधी स्वतःसाठी केली नाही आणि आता काही करण्याचं मला कुठे कारण वाटलं तर नक्की करेल. कारण मी भाग आहे त्याचा, मुळामध्ये याच्यात माहितीचा विषयच येत नाही. एक पक्ष संघटनाचे प्रमुख नेता देशाचा पूर्ण पक्षातील भारतीय जनता पार्टीतील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्याचा हा कार्यक्रम आहे. आमचे नेते अमित भाई शाह आणि राज्याचे नेते आणि प्रभारी हे सर्व मिळून प्रत्येक विभागाच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. आज जसं मराठवाड्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या आणि तो आम्ही कार्यकर्त्यांना एक कार्यक्रम देतोय की जास्तीत जास्त प्रत्येक बूथवर आम्ही कसं मतदान वाढवू आणि आमच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. जागा वाटपामध्ये भारतीय जनता पार्टीला 160 ते 165, शिंदे गटाला 80 ते 85 आणि अजित पवार गटाला 55 ते 60 जागा मिळतील असं सध्या समजतंय बाहेर. त्या संदर्भात काही चर्चा झाली का, त्या संदर्भात काय सांग? या संदर्भांमध्ये ज्याही चर्चा आहेत त्या चर्चानंतर जी अधिकृत निर्णय होईल त्याची घोषणा नक्कीच पक्ष करेल. दुसरा आरक्षणाच्या मुद्द्याकडे जर आपण बघितलं तर लक्ष्मण हाके यांचं वाडीगोदरीमध्ये आंदोलन सुरू आहे, तर धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं देण्यासाठी समिती सुद्धा स्थापन झाली आहे, तुमचीही तशीच भूमिका आहे? मी वेळोवेळी मी भूमिका मांडलेली आहे, अनेक आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहे. आता याच्यामध्ये जसं प्रत्येक समाजाला आरक्षण कुठल्या कॅटेगरीत मिळावं यासाठी काही कायद्याच्या चौकटी आहेत, त्या चौकटींमध्ये ते बसलं की ते आरक्षण मिळतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही गोष्टी कायद्याच्या चौकटीत बसवणं हा महत्वाचा विषय. माझी भूमिका तर वेळोवेळी मांडली अनेक वर्ष, आज थोडीच आहे. आता एकीकडे समिती स्थापन झाली आहे एसटी मधून धनगर समाजाला आरक्षण देण्याची, आता लक्ष्मण हाके म्हणतायत की एसटी मधून धनगर समाजाला किंवा कुणालाही आरक्षण घेण्याचा राज्यांना अधिकारच नाही. साहजिक आहे हा विषय बरोबर आहे. ही जी समिती स्थापन झालेली आहे या समितीवरचे डिटेल्स वर मी आता चर्चा नाही करू शकणार कारण त्याची अधिकृत माझ्याकडे सगळी माहिती आल्याशिवाय मी बोलणं उचित नाही. पण हे केंद्र शासन राज्य शासनाच्या प्रस्तावानंतर केंद्र शासनावर याचा विचार होण्याचा एक मला वाटतं एक प्रोसिजर आहे. त्याच्यामध्ये कायद्याने योग्य ती पावलं उचलली जाते. नाही, मी अशा काही कुठे घडलेल्या कुठल्या बॅनरवर टिप्पणी करण्याचं काही कारण नाही. त्याच्यावरूनच बदलापूरच्या घटनेनंतर महायुतीच श्रेयवादासाठी लढाई सुरू आहे. बेडे वाटते, कोणी आमिर केलं म्हणते एन्काउंटर,
सुरू आहे. मला नाही वाटत असं कोणी एक संवैधानिक व्यक्ती असं करते. हे पब्लिक मध्ये काही रिॲक्शन असेल एखाद्या घटनेमध्ये जसा आक्रोश होता तसं काही कोणी करत असेल, पण कोणी संवैधानिक व्यक्ती अशा प्रकारे केला. तुम्ही सुद्धा सहभागी होतात जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि इतर सगळ्या बाबींवरती महाराष्ट्रामध्ये उत्सुकता आहे. काय चर्चा झाली एकंदर?